पुढच्या वृत्ताकडे. उजनी धरणातून भीमा नदीत पाणी सोडण्यात यावे या मागणीसाठी इंदापूर आणि म्हाडा तालुक्यातील शेतकरी आक्रमक झाले होते. राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंग मोहिते पाटील आणि उजनीचे अभियंता एस साळे यांनी शेतकऱ्यांना भेट देऊन लवकरात लवकर पिण्याचे पाणी सोडण्यासाठी पाटबंधारे मंत्री गिरीश महाजन यांना भेटून निर्णय घेण्याचं आश्वासन दिलं आहे. भीमा नदीच्या पात्रात पाणी नसल्यानं जनावरांना चारा आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झालाय. त्याचबरोबर ग्रामपंचायतीच्या पाणी पुरवठा योजना पाण्याअभावी बंद आहेत, यामुळे शेतकरी आक्रमक झाल्याचं दिसून आले. यापूर्वीही अशीच परिस्थिती निर्माण झाली होती. त्यावेळी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी भाट निमगाव बंधाऱ्याला भेट दिल्यानंतर पाणी सोडण्यात आलं होतं. आता विजयसिंग मोहिते पाटील हे आपले राजकीय वजन वापरून पाणी सोडणार का याकडे सर्वच शेतकऱ्यांचं लक्ष लागून आहे. बंधाऱ्याचं काम निकृष्ट झालेलं, म्हणजे बंधारा जुना आहे परंतु निकृष्ट झाल्यामुळं याची पातळी नदीच्या पातळीपेक्षा 1.5 मीटर खोल आहे आणि त्यामुळे तो पाणी थांबत नाही. 2 महिन्यापासून तिथे जनावर जे 10-12 गावातल्या लोकांना पिण्यासाठी जनावरासाठी कुठेही प्यायला पाणी नाही. अतिशय वाईट परिस्थिती आहे. जर समजा 3 किलोमीटर धरण आहे, जर समजा पाणी नाही सोडलं तर अतिशय वाईट भयानक परिस्थिती आमच्या शेतकरी वर्गाची झालेली आहे. प्यायला पाणी नाही, ग्रामस्थांना पिण्यासाठी पाणी नाही, वॉटर सप्लायच्या स्कीम सगळ्या बंद झालेल्या आहेत. तर ताबडतोब बंधाऱ्याची दुरुस्ती करून आम्हाला पाणी ताबडतोब सोडण्यात यावं ही सरकारकडे विनंती करीत आहे. आज जे आपण जे लोकांनी जे बघितलं बंधारा, त्या संदर्भात टोटल नदी पूर्ण कोरडी पडलेली आहे. तर त्या नदीवरती आता 3 सार्वजनिक संस्था आहे, अवसरी आहे, सुरवड आहे, भांडगाव आहे आणि वडापुरी आहे. या तिन्ही बी संस्था आणि त्या बंधाऱ्याच्या आतमध्ये 4-5 गावांच्या वॉटर सप्लायसुद्धा पूर्ण बंद पडलेल्या आहेत. ती बंद पडलेली असल्या तरी आम्ही लिफ्टच्या माध्यमातून त्या वॉटर सप्लायला पाणी सोडत होतो आतापर्यंत. पण त्याच्यासुद्धा इलाज नाही, त्यामुळे शासनालासुद्धा तिकडं टँकर चालू करावं लागलेले आहेत. तर या संदर्भात कुठंतरी आम्हाला एक आंदोलनाची दिशा घ्यावी लागेल लोकांच्या बाजूमध्ये. पण भाटणिमगाव या बंधाऱ्यावर आता उभा आहोत. हा दिसतोय परिसरचा, ह्या बंधाऱ्यामध्ये कसल्याच परिस्थितीत पाणी राहिलेलं नाही. जनावरांसाठी इथल्या स्थानिक गावं जे आहेत 8-10 गावांना हे बंधारा पाहण्यासाठी महत्त्वाचा उपयोगी पडणारा बंधारा. व्यवस्थित नियोजन नसल्यामुळं इथं ह्या नियोजन नसल्यामुळं पाणी ह्या बंधाऱ्यात राहत नाही. त्यामुळं सरकारने याच्यावर ताबडतोब काहीतरी मार्ग काढावा व पाणी प्रश्न मिटवावा. पाणी पिण्याचा नसल्यामुळे भरपूर प्रमाणात गुरंढोरे आणि लोकांना पाणी नसल्यामुळे अडचण निर्माण होत आहे. तरी यावर जर नाही नियोजन व्यवस्थित झालं तर पुढील आंदोलन दिशा वेगळी ठरवली जाईल. दरम्यान यावेळी उपस्थित शेतकऱ्यांनी बुडीत बंधारा करण्याची मागणी केली आहे.